गुरुवार को पंतप्रधान नरेंद्र मोदी ने सदन में अविश्वास ठराव पर भाषण किया इस भाषण पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेटीवार ने कहा कि भाषण में पंतप्रधान ने मणिपुर के बारे में कुछ भी नहीं कहा उन्होंने राजस्थान और मेघालय की बात की अविश्वास ठराव और भाषण करता ना मणिपुर जलाख्य महिला जीव ग अत्याचार जला पण ते मणिपूर भाषण नाही केलेत विषय मणिपूरचा होता आणि त्यांचा भाषणचा रोख हा मेघालय होता त्यांचा राजस्थान होता म्हणजेच यावरून त्यांचं पंच्याहत्तर टक्के भाषण केवळ काँग्रेस 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 ज्यांच्या मनात ज्याची संदर्भात भीती आहे तोच विषय पंतप्रधानांनी मानलेला मला दिसला मुद्देसूद काही नव्हतं जे खोटं बोला रेटून बोला एवढंच त्या भाषणाचा सार आहे काही दिलेलं नाही काही मिळालेलं नाही आणि ठीक आहे संख्याबळाच्या आधारावर रेटून घेणं जोरानं बोलणं टीका करणं पण तुमची उपलब्धी सांगा काय उपलब्धी आहे हे काही त्यांना सांगता आले नाही विशेष करून राहुल गांधींनी मानलेल्या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधानांना देता आलं नाही